कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर साहेब आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये त्यांनी त्यांच्यासोबत मनची बात केलेली आहे. भाजपची ऑफर आहे, शिंदे आणि अजितदादा यांचं काय होतं ते पाहू असं ते म्हणालेले आहेत. आपल्यासोबत दीपक केसरकर आहे. जे विधान केलेलं आहे कार्यकर्त्यांना राज ठाकरे बोलले आहेत त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया. एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला नवीन बदल होत असतात त्यावेळेला काही अडथळे निर्माण होत असतात, पण हे अडथळे कायमस्वरूपी आहेत असं मला वाटत नाही. राजसाहेबांचं प्रेम हे मुंबईवर आहे आणि मुंबईचं हित ज्यावेळेला होतं आहे त्यावेळेला राजसाहेब आमच्याबरोबर असतील असंच मला वाटतं, असावे असं वाटतं. हे काय हा निर्णय शेवटी बी जे पीने घ्यायचा आहे किंवा शिंदेसाहेबांनी घ्यायचा आहे, परंतु एक धडाडीचा असा नेता की ज्याच्या भाषणावर साठी लाखो लोकं ऐकायला जमतात ही त्यांची ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या हितासाठी झाला पाहिजे असं मला वाटतं. खरं तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी त्यांचं जे हिंदुत्वाची विचारधारा होती त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उठाव केला, भाजपची देखील तशीच हिंदुत्वाची विचारधारा आहे आणि त्यामुळे राज ठाकरे जर आले तर आणखी एक घटक जो पक्ष आहे तो तुमच्यासोबत सम्मिलित होईल आणि ताकद वाढेल. निश्चित वाढू शकेल आणि ज्याला विचारधारा एकसारखी असते म्हणजे एकाच विचारधारेचे लोक हे एकत्र व्यवस्थित काम करू शकतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे जे इश्यू आहेत एक तर हिंदुत्वाच्या बद्दल आहे, मराठी माणसांबद्दल आहेत आणि आमचे शिंदेसाहेबांचे तेच विचार आहेत, फडणवीस साहेबांचे तेच विचार आहेत, त्याच्यामुळे विचारधारा एकसारखी आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय अडचणी होऊ नये, शेवटी निर्णय एवढ्या मोठ्या नेत्यांनी स्वतः घ्यायचे असतात, आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही. पण ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. आपण कशाला मला विचारताय, मी सांगितलं की असा जर चांगला निर्णय झाला तर आम्ही सर्वच लोक त्याचं स्वागत करतो. राऊत यांनी ज्या पद्धतीचं विधान केलं आहे त्याकडे कसं पाहता, कारण ते म्हणतात की भीष्म पिता म्हणजे शरद पवार यांनी संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारे वागणं चुकीचं आहे. अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली त्यावर ते बोलले. हे बघा, कोणी काय बोलावं ह्याला मर्यादा आहेत, कुठल्या उंचीच्या नेत्यावर कोणी बोलावं याला सुद्धा मर्यादा आहे. पवारसाहेबांची काही चर्चा करायची असेल तर तुमच्या संघटनेची मीटिंग आहे, तुमच्या आघाडीची मीटिंग आहे, तुम्ही बंदखोलीमध्ये बोलू शकता, परंतु त्यांच्यावर कॉमेंट करण्याएवढा कोणीतरी मोठा होऊ शकत असेल तर आदरणीय पवारसाहेबांनीच त्याचा विचार केला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांना काळजी वाटते की कोण कोणाबद्दल असं बोलायला लागलं तर मग पवारसाहेब केवढे मोठे आणि त्यांच्याबद्दल कोणी काय बोलावं, हे पवारसाहेबांवर प्रेम आम्ही जरी त्यांच्याबरोबर नसलो तरी त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम बाळगतो, त्याला माझी विनंती राहील की कृपया त्यांनी संजय राऊत साहेबांनी या बाबतीत तरी संयम पाळावा. नवाब मलिकबद्दल आता ज्या पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे म्हणत आहेत की ते आता पुन्हा कुणाला समर्थन देतील, अजितदादांसोबत जातील की भाजपसोबत जातील, जर अजितदादांसोबत गेले तर शिंदे आणि भाजपला ते मान्य असेल. हे बघा, मला एवढंच सांगायचं आहे, अजितदादांनी काय निर्णय घ्यावा हा आमच्या हातामध्ये नाही, त्यांच्या पक्षामध्ये कोण कार्यकर्ते असावे हे आमच्या हातामध्ये नाही, पण जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये घडलं तसं आमच्या काळात घडणार नाही की एखादा मंत्री तुरुंगात असताना सुद्धा त्याचं मंत्रीपद कायम राहतं, हे आमच्या मंत्रिमंडळात कधीही घडणार नाही. एवढे शिंदेसाहेब फडणवीस साहेब खंबीर आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना आता जे सोडलेलं आहे हे त्यांच्या हेल्थ रिझनसाठी सोडलेलं आहे, त्यांनी आपल्या तब्येतीची चांगली काळजी घ्यावी, ह्या सर्व आरोपातून सुखरूप बाहेर पडावं आणि नंतर योग्य तो निर्णय घ्यावा. और म्हणतात की जयंत पाटलांवरती ईडीचा दबाव आहे आणि त्यामुळे ते सुद्धा भाजपमध्ये येऊ शकतात, काय नेमकं तुम्हाला खरं वाटतंय? चर्चा बऱ्याच आहे की जयंत पाटील साहेबांना जर विकासाच्या दिशेने जायचं असेल तर तुम्ही ईडीचं नाव का घेता हा प्रश्न आहे. प्रत्येक जण काय ईडीमुळे दुसरीकडे जातो का? असं बिलकुल नाही. आणि ज्याने काही केलेलंच नसेल त्याला ईडीचं भय असण्याचं काही कारण नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की जयंतराव पाटील साहेब एक सिनियर नेते आहेत, ज्या पक्षामध्ये जातील तिथं ते असेट बनतील, म्हणजे त्या पक्षाची ते ताकद बनतील याची मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न आहे, म्हाडाची लॉटरी लागलेली आहे, आता म्हाडाची पण लॉटरी लागली आहे, पण वेटिंग लिस्टवर असणाऱ्या आमदारांची लॉटरी नेमकी कधी लागणार आहे? मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे की त्यांना बेटर लक नेक्स्ट टाईम? बेटर लक नेक्स्ट टाईम हे ज्यांना लॉटरी लागली नाही म्हाडाची त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चारलेलं वाक्य आहे आणि फडणवीस साहेबांनी, ते आमदारांसाठी नाही आहे हे एक मी तुम्हाला सांगतो. आणि म्हाडा 2 लाख घरं बांधणार आहेत, आज वेटिंगमध्ये 1,20,000 लोकं आहेत आणि आम्ही टार्गेट ठेवलं आहे 2 लाखाचं, आणि असं सरकार ज्याला सत्तेवर येतं त्याला ते सर्वसामान्य लोकांना न्याय देतं हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलेलं आहे. माझा प्रश्न स्किप केला, कॅबिनेट विस्ताराबद्दलचा प्रश्न होता. विस्तार होणार असं मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं, उपमुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं, ते जाऊन आले दिल्लीला आणि तुमच्या मनामध्ये काय शंका आहे मला कळत नाही. बोलल्याबद्दल तर महत्त्वाचं विधान या ठिकाणी केसरकर यांनी केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की कॅबिनेटचा विस्तार झालेला आहे, त्यामुळे भविष्यामध्ये कॅबिनेट विस्तार होणार की नाही होणार हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.
कॅमेरा पर्सन अमित चिवनसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.